नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भागवत ढवळे, ढवळेच डिजिटल एज्युकेशन मध्ये आपलं स्वागतच करतो, अर्थातच डीडी एज्युकेशन। विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे गुणाकार करा। जेव्हा आपण एक अंकी संख्येला एक अंकीने, दोन अंकी संख्येला एक अंकाने, तीन अंकी संख्येला एक अंकाने, अर्थात चार अंकी संख्येला, अर्थात पाच अंकी संख्येला, अशा कितीही संख्येला ज्यावेळेस एक अंकी संख्येने गुणायचं असतं, तर तो गुणाकार कसा करायचा हे आपण आज समजून घेऊ। सर्वप्रथम गुणाकार करता असताना तुम्हाला पाढे येणं अत्यंत आवश्यक आहे, किंवा 10 पर्यंत तरी पाढे आपले पाठ असणं गरजेचं आहे। सर्वप्रथम आपण या ठिकाणी 3 गुणाकार दिले, तर पहिला गुणाकार करूया। पहिला गुणाकार दिलाय 4 × 5, त्याचा अर्थ 4 या संख्येला 5 ने गुणायचं आहे। म्हणून आपण आपल्याचा गुणाकार करताना पाढा येणं आवश्यक आहे असं मी म्हटलो। या ठिकाणी दिले आहे 5, तर आपल्याला 5 चा पाढा येणं महत्वाचं आहे। 5 चा पाढा 4 पर्यंत म्हणायचा, म्हणजे कसा, 5 × 1 = 5, 5 × 2 = 10, 5 × 3 = 15 आणि 5 × 4 = 20। तर 20 या ठिकाणी तुम्ही लिहून टाका। अशा प्रकारे तुमचा गुणाकार संपला। 5 चा पाढा 4 पर्यंत म्हणा, 5 चा पाढा 4 पर्यंत म्हणल्यानंतर आपलं अंक मिळेल 20। तर 20 या ठिकाणी लिहून काढा, तुमचा गुणाकार या ठिकाणी संपला। त्यानंतर दुसरा गुणाकार केलेला आपल्याला 37 × 8, पुन्हा त्याच पद्धतीने गुणाकार करा। परंतु आता 8 चा पाढा आपण 37 येईपर्यंत तर काही म्हणू शकणार नाही, म्हणून 8 चा पाढा प्रथम 7 येईपर्यंत म्हणायचा। तर तो कसा, 8 चा पाढा 7 पर्यंत म्हणा, 8 × 7 = 56। विद्यार्थी मित्रांनो, पाढे हे एकदम फास्ट पाठ असणं आवश्यक आहे, जेणेकरून तुमचं गणित अधिक जलद गतीने होईल। 8 × 7 = 56, किती होतात 56। मग 56 शिला काय करायचं असतं, एकच स्थानचा अंक आपल्याला माहिती आहे, तर तो या ठिकाणी लिहायचा, आणि जो दशक स्थानचा अंक आहे तर तो हातचा द्यायचा असतो, हातचा द्यायचा असतो, हातचा। पुन्हा आता 8 ने 7 ला गुणल्यानंतर हे उत्तर मिळालं आपल्याला 56, तर आपण हे 6 खाली लिहिले, आणि 5 जे तर ते 3 च्या डोक्यावर 5 आला लिहून टाकलं। आता 8 चा पाढा 3 येईपर्यंत म्हणा, 8 × 3 = 24, 24 आल्यानंतर आपण या ठिकाणी बघू शकता की हे 5 या ठिकाणी हातचे इकडून इकडे दिलेले आहे, तर हे जे असतात तर याच्यात मिळवायचे असतात, म्हणजे काय करायचे असतात याच्यामध्ये अधिक। 8 × 3 = 24, आता 24 मध्ये 5 मिळवल्यानंतर आपल्याला उत्तर मिळतं 29। तर अशा प्रकारे तुम्ही 29 लिहून काढा, आपलं उत्तर आलेलं आहे 296। त्यानंतर तिसरा एक गुणाकार दिलेला आहे 456 × 5, हा गुणाकार देखील त्याच पद्धतीने सोडवा। 5 चा पाढा 6 येईपर्यंत म्हणा, 5 × 6 = 30, मग 30 आले ना, तर मग 30 असे हे जे 0 आहे तर हे खाली लिहा, आणि हे जे 3 आहे दशकस्थानचे या ठिकाणी हात चाले। पुन्हा आता 5 चा पाढा 5 येईपर्यंत म्हणा, 5 × 5 = 25, 25 आणि 3 होतात 26, 27, 28, अशा प्रकारे 28 आले, म्हणून 8 लिहा, आणि हातचे 2 जे आहेत तर ते या ठिकाणी। आपल्याला एक लक्षात असायला हवं की ज्यावेळेस गुणाकारामध्ये हातचे दिले जातात ते पुढच्या संख्येमध्ये, तर त्या गुणाकारानंतर त्याला बेरीज करायची असते। पुन्हा आता याचा आणि याचा गुणाकार करा, 5 × 4 = 20, 20 आणि 2 = 22, त्या ठिकाणी आपला गुणाकार संपला, उत्तर आलेलं आहे 2280। अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्वतःहून काही गणित लिहून बघा, त्यांचा सराव करा, तुमची उत्तरं मला कमेंटमध्ये टाका, बघूया कोण जास्त सर्वात गणित सोडतं। चला तर बघूया पुढील व्हिडिओमध्ये 2 अंकी संख्यांचा।